असे म्हणतात देवरुख म्हणजे देवांची वस्ती। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामधल्या देवरुखमध्ये। तुम्हाला इथे देवरुखमध्ये प्रेक्षणीय स्थळे दाखवणार। देवरुख मधला हा ब्लॉग ॲडव्होकेट महेंद्र चावडा यांच्या सौजन्याने। देवरुखवरून साखरपा 16 किलोमीटर आहे, रत्नागिरी 46 किलोमीटरवरती आहे आणि संगमेश्वर 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हा रस्ता रत्नागिरीला जातो। हा देवरुख संगमेश्वर रोड आहे। हा देवरुखचा एसटी स्टँड आहे। देवरुख मधना तुम्हाला संगमेश्वर व रत्नागिरीला जाण्यासाठी MSRTC बसेस उपलब्ध आहेत। हे इथे दत्त मंदिर आहे। देवरुख मध्ये इथे हे हनुमान मंदिर आहे। इथे श्री सोलजाई देवी ग्राम देवी मंदिर पण आहे। देवरुख मध्ये हे बाजारपेठ मार्गावरती एक मंदिर आहे। सप्तलिंगी म्हणजे इथल्या नदीच्या काठी 7 शिव मंदिरे आहेत, जसे वाडेश्वर, नीळकंठेश्वर इत्यादी। पंच मुखी हनुमान मंदिर आहे। इथे रोज आरती केली जाते। आणि हनुमान स्तोत्र पण म्हणतात। देवरुख मध्ये इथे बाजारपेठ मार्गावरती दर रविवारी सकाळचा आठवडा बाजार भरतो आणि इथे हे मच्छी मार्केट पण आहे।
इथे तुम्हाला चांगले हॉटेल्स राहण्यासाठी उत्तम सोय आहेत. जसे हे हॉटेल द्रौपदी इन, त्याला फॅमिली रेस्टॉरंट आहे. तुम्हाला इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण मिळते. हे पार्वती पॅलेस आहे. या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉल करून अगोदर बुकिंग करू शकता. हे हॉटेल प्राइड रेसिडेन्सी आहे. इथे हे नवीन कन्स्ट्रक्शन पण सुरू आहे. पर्यटकांसाठी देवरुख हे एक विशेष आकर्षण आहेत. देवरुख मध्ये टिकलेश्वर व मार्लेश्वर मंदिर पण आहेत.